आणि राजकीय गोटातून आणखी एक मोठी बातमी. भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगेमध्ये आरोपांच्या फैरी रंगल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे हे EWS आरक्षणाचे खरे मारेकरी असल्याची घणाघाती टीकाच दरेकरांनी केली आहे. तर मनोज जरांगेंनी सुद्धा प्रवीण दरेकरांना सणसणीत शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलाय. पाहूयात. मनोज जरांगे हाच खरा EWS आरक्षणाचा मारेकरी आहे. पहिलं EWS संबंधात घेतलेली भूमिका आणि आता त्यांची असलेली मागणी यावरून त्यांचे बदलते रंग या ठिकाणी दिसत आहेत. आरक्षणासाठी आंदोलन उभं राहिलं, लोकप्रियता मिळवली आणि आता मराठ्यांचे प्रश्न आरक्षणाविषयी राहिला बाजूला, केवळ राजकीय नौटंकी करण्याचं काम मनोज जरांगे या ठिकाणी करताना दिसत आहे. ते सगळे आमदार मोठे लोक जे बोलतात ना, यांना गरीब मराठा होऊ वाटत नाही. गरीब मराठा उभा करायचं राहिले काय म्हणा, सगळे उभा केले, सगळ्या संघटना फोडल्यात, सगळं काही काही समन्वय फोडलेत, आणखी राहिले काय. सगळे मराठ्याचे काही आमदार तुमच्यातले बोलायला लागले की ज्यांना मराठ्यांच्या गरीबाची गरज नाही, असाच मराठ्याचा आमदार बोलायला लागला.